सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. जत तालुक्यातील तिकोंडी येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, आगीत सुमारे 7 लाखांचे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. जत तालुक्यातील तिकोंडी येथे गॅसचा स्फोट होऊन काशीबाई बसप्पा चौधरी यांचे 56 वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले आहे. यामध्ये सुमारे 7 लाखांचं नुकसान झालं आहे. ही घटना रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की तिकुंडी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौधरी वस्ती येथे काशीबाई चौधरी यांचे कुटुंब राहते. रात्री अचानक काशीबाई यांच्या आईला लखवा मारल्याने सकाळी कराड या ठिकाणी उपचारास नेण्यासाठी तिकुंडी गावात परत आले. परत जाऊन पाहिले असता गॅसचा स्फोट होऊन 56 वजा पत्र्याचे घर जळून खाक झाले होते. हा स्फोट इतका भयानक होता की 2 किलोमीटर परिसरात त्याचा आवाज घुमत होता. स्फोटाचा आवाज ऐकून आग विझवण्यासाठी गावातील लोकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपयश आले. काल शुक्रवारी माटगाळ जनावर बाजारात शेळी विकून आलेले रोख 25,000 रुपये, संसार उपयोगी साहित्य 20,000 रुपये किमतीचा, बागेची औषधे 2 तोळे सोने, चांदी व पाच पोती ज्वारी कडधान्य जळून खाक झाले. अंदाजे 5 ते 7 लाख रुपयांचं नुकसान झाले आहे. वेळीच सावध झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चौधरी कुटुंबाकडे स्वतःचे कपडे सोडून त्यांच्याकडे काही शिल्लक उरले नाही. हे कुटुंब पूर्णतः उघड्यावर पडले आहे. या घटनेने परिसरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. पीडित कुटुंबाला जास्तीत जास्त प्रशासन व इतर माध्यमातून मदत करावी अशी मागणी चौधरी कुटुंबातून होत आहे. घटनास्थळी उशिरापर्यंत पंचनाम्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी कोणीच फिरकले नाही. जॉकेश दाटे, जत, निर्भीड, निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.